नवीनभाई के दिवंगत पत्रकार अशोक जालनावाला की दूसरी पुण्यतिथि पर आज उन्हें एक कार्यक्रम के जरिए याद किया गया। वाशिष्ठ विष्णुदास भावे ऑडिटोरियम में आयोजित एक सांगीतिक समारोह के दौरान नवीनभाई की तमाम हस्तियों और मीडिया कर्मियों ने दिवंगत पत्रकार अशोक जालनावाला को श्रद्धांजलि देते हुए उनके योगदानों का गुणगान किया। देखिए झलकियां। नवीनभाई के आद्य पत्रकार अशोक जालनावाला की दूसरी पुण्यतिथि पर आज नवीनभाई में सांगीतिक कार्यक्रम का आयोजन किया गया, जहां स्वर सुमरांजलि कार्यक्रम के बीच अशोक जालनावाला को याद किया गया। कार्यक्रम में पूर्व मंत्री विधायक गणेश नाइक, विधायक मंदाताई मात्रे, प्रशांत ठाकुर, पूर्व मेयर सुधाकर सोनावने, वरिष्ठ पत्रकार विश्वरथ नायर, नारायण जाधव, विकास महाड़ी एवं अपर पुलिस आयुक्त डॉक्टर जय जाधव समेत कई दिग्गज मौजूद थे। कार्यक्रम में बीजेपी नेता गणेश नाइक समेत तमाम हस्तियों ने दिवंगत पत्रकार अशोक जालनावाला को मुंबई का आद्य पत्रकार बताया और शहरी विकास और नागरी समस्याओं के समाधान में उनकी भूमिका का उल्लेख करते हुए गुणगान किया। उन्होंने कहा कि नए पत्रकारों को अशोक जालनावाला के कार्यों से प्रेरणा लेने की जरूरत है। आइए सुनाते हैं उन्होंने क्या कुछ कहा। अशोक जालनावाला नए मुंबई आद्य पत्रकार, नवशक्ति नंतर लोकसत्ता नंतर मुंबई सरकार, अशोक जालनावालांनी नुसती पत्रकारिता केली नाही, एखाद्या विषयाकडे वृत्तांकन केल्यानंतर त्या विषयाला अंतिम टप्प्यामध्ये न्याय देण्याची भूमिका कशी होईल त्याकरता त्यांनी आतोनात प्रयत्न केले। असा समाजाला दिशा देणारा, समाजाचं हित जपणारा आणि हित करण्याकरता वातावरण निर्मिती करणारा एक आमचा सहकारी झाला। खरं म्हणजे कोविडचा कालखंड नसता तर हजाराच्या संख्येनं त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी लोक आले असते असो, परंतु जालनावाल्यांच्या जीवनातले त्यांची वाटचाल ही भविष्यकाळच्या या पत्रकारितेमध्ये, कारण जालनावाला हे न्यूज प्रिंट मीडियाचे होते, त्याच वेळेला आपला इलेक्ट्रॉनिक मीडिया आला होता, सोशल मीडिया तर त्याच्या नंतर आला, परंतु या एखादा विषय आपण बातमी द्यावी, परंतु ती बातमी दिली की आपलं काम संपलं अशा प्रकारची धारणा काही घटकांची असते, तर त्याला सगळ्यांना जालनावाला हे उदाहरण आहे। कैलासवासी अशोक जालनावाला यांच्याबरोबर मी 95 मी जे काम केलं आणि त्यांच्यातली जी पत्रकारिता बघितली, शोध पत्रकारिता ज्याला आपण बोलताय, आता ती शोध पत्रिका हल्ली राहिलेली नाही। पूर्वी एखादी बातमी मिळवायची, त्या बातमी मिळवण्यासाठी अहोरात्र परिश्रम करायचा आणि त्या परिश्रमातून बातमी मिळाल्यानंतर ती घेऊन दादरला जायचं आणि दादरवरून जाऊन आल्यानंतर सकाळी जे वृत्तपत्र येतात ते घेऊन पुन्हा त्या जासईच्या आंदोलनातले घरोघरी गावागावामध्ये जाऊन ते वृत्तपत्र वाटायचे, अशी त्यांची जी मी जवळून बघितलेली कारकीर्द आहे अशोक जालनावाल्यांची। आणि मला माहिती आहे की मला घडवण्यामध्ये त्यांचाही फार मोलाचा वाटा आहे, कारण ज्यावेळी मी 95 नगरसेविका झाली त्या प्रत्येक बातमीला न्याय देता येत नव्हता, सकाळमध्ये अगदी चौकड बातमी आली तरी खूप शेवटी एक दिवशी प्रतापराव पवार आले एका कार्यक्रमाला, तर मला दादा म्हणाले की म्हणजे तू मागणी कर पुरवणी मागणी तुळेची, तेव्हा मी मागणी केली आणि आमच्या बातम्यांना त्यावेळी न्याय मिळत गेला आणि मग दादांनी प्रत्येक वेळी
काय बोललं पाहिजे, सभागृहात कसं बोललं पाहिजे, एकंदरीत म्हणजे आयुष्यामध्ये अनेक नगरसेवकांनी घडवले, त्यात एक मी सुद्धा आहे असं मी आज अभिमानाने सांगू इच्छिते. कैलासवासी अशोक जालनावाला साहेब हे नव्या मुंबईच्या क्षेत्रामधले एक अतिशय नामवंत आणि त्याचबरोबर पत्रकारिता सृष्टीला दिशा देणारे असे पत्रकार होते. वेगवेगळ्या मार्गाने सकारात्मक पत्रकारिता कशी करावी याचे जणू धडे त्यांनी चालू पिढीपुढे दिलेले आहेत. दुर्दैव आपल्या सगळ्यांचं आहे की कोविडच्या भयान अशा पद्धतीच्या हल्ल्यामध्ये आपल्यापैकी अनेक आपल्याला हवी हवीशी वाटणारी व्यक्तिमत्व आपल्यापासून उभारली गेली, त्याच्यातलंच त्यांचं एक व्यक्तिमत्व होतं. निश्चितपणानं त्यांची उणीव ही तर मला वाटतं पत्रकारिता सृष्टीला नाही, सामाजिक जीवनामध्ये वावणाऱ्या प्रत्येकाला जाणवत राहते. वही स्वर्गीय अशोक जालनावाला के सुपुत्र निलेश जालनावाला ने अपने पिता की पत्रकारिता, उसका प्रभाव और जनसंपर्कों का उल्लेख करते हुए सभी मेहमानों का आभार जताया जिन्होंने पुण्यतिथि कार्यक्रम में हिस्सा लेकर उन्हें श्रद्धांजलि दी. त्यांचे नाव उच्चारतानाच कंठ सदगदित होतो, मन भाव विभोर होऊन जातं. खूप साऱ्या आठवणी आहेत आणि आज त्यांच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने जे काही त्यांच्यासोबतचे जी काही व्यक्तिमत्व होती ज्यांनी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, त्यांना जवळून पाहिलेलं आहे आणि त्यांच्या आठवणी जेव्हा त्यांनी ह्या सगळ्या व्यासपीठावरती शेअर केल्या, ते सगळं चलचित्र असं डोळ्यासमोर उभं राहिलं. म्हणजे प्रत्यक्षात दादा हे डोळ्यासमोर उभे राहिले आणि खरंच सगळ्या मान्यवरांनी ज्या काही आठवणी दादांबद्दल सांगितल्या आणि विशेषतः पत्रकारितेबद्दल त्यांचं जे योगदान आहे नवी मुंबईमध्ये ते त्यांनी अधोरेखित केलं की खरंच त्यांचं कार्य जे आहे ते अतिशय उत्तुंग असं आहे नवी मुंबईच्या जडणघडणीमध्ये. आणि प्रत्येकजण त्याचा साक्षीदार आहे. म्हणजे अनेक त्यांनी पत्रकारीच्या माध्यमातून अनेक प्रश्न त्यांनी धसास लावले आणि जे नवीन पत्रकार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक अनमोल असा त्यांनी अनुभव म्हणजे पाठीमागे ठेवलेला आहे. आणि एक पिता म्हणून मला खरंच अभिमान वाटतो की दादांचा की एक अशा क्षेत्रामध्ये ते होते ज्याच्यामध्ये नवी मुंबईच्या जडणघडणीमध्ये त्यांनी एक सिंहाचा वाटा उचलला. सो खरंच खूप प्राऊड फील करतो, खूप अभिमान वाटतो त्यांचा आणि त्यांना आज खरोखर खूप मिस करतो. ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.